महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा सध्या प्रचार सुरू झालाय. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी ही उज्ज्वल निकम यांना देण्यात आलेली आहे होती आणि जनतेचा प्रतिसाद मिळतोय असं उज्ज्वल निकम म्हणतायत. विरोधक आरोप करताना भान ठेवत नाहीत असं सुद्धा उज्ज्वल निकम यांच्याकडून म्हणण्यात आलंय आणि विरोधकांचे धाबे दणाणलेले आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी यांनी. मी देवाचं दर्शन घेतलेलं आहे, प्रचाराला सुरुवात केलेली आहे. कसा म्हणजे याआधी तुम्ही बैठका घेतलेल्या आहेत मतदारसंघात, कसा प्रतिसाद मिळतोय, कशाप्रकारे कोणती रणनीती, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारसंघात लोकांपर्यंत पोहोचताय? आजच्या प्रचाराची सुरुवातच मी येळकोट जय मल्हारचं दर्शन घेऊन केलेलं आहे आणि प्रतिसाद हा लोकांचा उत्स्फूर्त आहे. आमचा आम्हाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आमचे विरोधक इतके गांगरले आहेत की 26-11 हल्ला हा कसापने केला नाही असं इथपर्यंत म्हणण्याची आज त्यांची मजल झाली आहे. आपण काय बोलतो आहोत, राजकारणात किती कसे बेछूट आणि बेलगाम आरोप करायत यालाही भान ठेवत नाही. 26-11 मुंबईवर झालेल्या हल्ल्यामध्ये आमचे शहीद करकरे, कामटे, साळसकर शहीद झाले, परंतु आता त्यांच्या शहीदाबद्दलही हे प्रश्न उपस्थित करतात. पाकिस्तान त्याचा काय फायदा घेणार आहे? राजकारणात तरी ही राजनीती वापरू नका. हाच प्रश्न जोडून आहे की एकीकडे आधी आयात केलेला उमेदवार असं म्हणण्यात आलं, दुसरीकडे आता देशद्रोहाचा आरोप जो आहे तो करण्यात येतोय, याकडे कसं पाहतात? बेछूट बेलगाम आरोप जेवढे करतायत याचाच अर्थ असा आहे की त्यांच्या आमच्या उमेदवारीमुळे त्यांचं धाबदान आणलंय. आज भाजपने एक जाहिरात दिलेली आहे, त्यामध्ये असं आहे की तुमचं मत कोणाला, भारताला की पाकिस्तानला, अशा प्रकारची एक जाहिरात आज भाजपकडून देण्यात आलेली आहे. नाही, आता भाजपने काय जाहिरात दिली मीही बघितलेलं नाही आहे, परंतु मी माझं स्पष्ट मत सांगतो. ज्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ कुठला पुरावा नाही अशा तऱ्हेचा आरोप करून तुम्ही पाकिस्तानला मदत करतायत याचं तरी भान ठेवा. तुमच्या समोर आघाडीमधून वर्षा गायकवाड यांचं आव्हान आहे, कशा प्रकारची रणनीती ही आखली जाते? आव्हान आहे, तुम्ही जसं म्हणतात की तुम्ही कोर्टामध्ये ज्या प्रकारे उतरलेला हा संघर्ष केलेला आहे, मात्र आता राजकारणात तुम्ही नवीन आहात असं तुम्हीच म्हणतात, वर्षा गायकवाडांचं आव्हान वाटतं? नाही नाही नाही, बघा, आव्हानचा प्रश्न इथे येत नाही, ही विचारांची लढाई आहे. आम्ही पंतप्रधान मोदीजींचा विचार घेऊन लढतो आहोत, विरोधी पक्ष कोणता विचार घेऊन लढतायत हे बघितलं. पाकिस्तानमधून जशी माहिती पुरवली जाते त्या आधारावर आपण लढाई करतायत का? म्हणून कमीत कमी विचाराची लढाई विचाराने करा आणि आपल्या या लढाईमध्ये आपण शत्रू राष्ट्राला काय खाद्य पुरवठा करतो याचं तरी भान ठेवा. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेचा धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.